नमस्कार, सिनेमाचे दिवस या मालिकेतील आजचा 12वा भाग। मागच्या भागात आपण पाहिलं की प्रश्न पुढे कुठला उभा राहिला की वेअर टू शूट नेक्स्ट, त्याचं उत्तर सोडलं मी बेळगाव, प्रकरण 12वं, मुक्काम पोस्ट बेळगाव। पुणे बंगलोर या नॅशनल हायवे क्रमांक 4वर कागद सोडले की महाराष्ट्राची सीमा संपून कर्नाटक सुरू होतं आणि आमच्या तेव्हाच्या परिस्थितीत सीमा ओलांडली की शूटिंग सुरू करता येणार होते। निपाणी सातारहून सर्वात जवळ पडणारे असले तरी तिथे माझ्या जवळच्या ओळखीचे कोणी आठवेना। बेळगावमध्ये मात्र अशी काय मंडळी होती, त्यापैकी या कामासाठी कोणाची मदत होऊ शकेल असा मी विचार करत होतो। खरं तर पटकथेनुसार साताऱ्यातील अनुरूप लोकेशन्स आम्ही पाहून ठेवली होती। आता आयत्या वेळा एखाद्या नवीन गावात जाणे, तेथील सुयोग लोकेशन सुडकणे, त्यांची परवानगी घेणे ह्या अवघड होते। शिवाय संप केव्हा संपेल, 4 दिवसात का 15 दिवसात, ते काहीच सांगता येणे अशक्य होते। म्हणजे बेळगावला गेलो तरी अशी लोकेशन पाहिजे की या लोकेशनचे काम तिथेच पूर्ण होईल आणि त्यांचा मेळ साताऱ्यातल्या शूट झालेल्या लोकेशनशी घालता येईल। शिवाय ती कथावस्तूला योग्य हवी आणि ती खाजगी असली तर त्या मालकांनी आणि संस्थांची असली तर त्यांनी शूटिंगला परवानगी द्यायला हवी। एका तऱ्हेने आम्ही अंधारातच उडी मारण्याचे ठरवत होतो, पण म्हणतात ना की इच्छा आणि प्रयत्न असले की काही ना काहीतरी मार्ग निघत जातो। अगदी तसाच अनुभव आणि तोही अनपेक्षितपणे आला। पितांबरशी चर्चा असताना माझे पलटण येथील एक पक्षकार अरविंद शाह पंधारकर, आज नाही आहेत ते, अरविंद शाह पंधारकर इन्कम टॅक्सच्या कामासाठी आले होते। एकाच वेळी त्यांच्याशी कामाचे बोलणे व माझी पितांबरशी चर्चा चालू होती। बेळगावचे नाव घर ते म्हणाले, आमची बहीण बेळगावला दिली आहे, माणिकबाग ऑटोमोबाईल्स म्हणून त्यांची मोठी मोठा एजन्सी वर्कशॉप वगैरे आहे। 4 भावांची ती मोठी फॅमिली बेळगावमध्ये प्रसिद्ध आहे। वकील साहेब त्यांना विचारू का? त्यांच्या बोलण्याने मलाही त्या कुटुंबाशी पूर्वी आलेला संबंध आठवला। त्यांच्यातील ज्येष्ठ बंधू शांतीबाई पूर्वी 1972 सुमारास सातारा येथे त्यांनी काही कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं। सातारचे माझे जुने पक्षकार जयंतभाई शाह म्हसवडकर यांचे ते मेहुणे होते। जयंतभाई त्यांना माझ्याकडे घेऊन सेल्सच्या कामासाठी आले होते व ते काम पूर्ण होता त्यांच्याशी चांगला परिचयही झाला होता। टेल्कोची बेळगावची एजन्सी त्यांच्याचकडे होती। त्या काळी माझ्या मर्सिडीज गाडीची दुरुस्ती निघाल्यावर त्यांनी आग्रहाने ती बेळगावला नेऊन आपल्या गॅरेजमध्ये उत्तम दुरुस्ती करून दिली होती। अरविंदभाईंनी तो संदर्भ ती सर्व आठवण शांती अण्णांचा स्नेहशील स्वभाव ही आठवले आणि बेळगावचा सीमा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नसला तरी आपला बंदचा प्रश्न बेळगावला नक्की सुटणार असे वाटते। आम्ही लगेचच फोन लावला, शांती अण्णां होते पण इतरांशी माझे व अरविंदभाईंचे बहिणीशी बोलणे झाले। त्यांनी जरूर युनिट पाठवा, आम्ही सर्व सहकार्य करू असे सांगितले। त्यांच्या नावाने माझे पत्र घेऊन पितांबर अशोक पाटील लगेचच बेळगावला रवाना झाले। इतर सर्व दसरा घरी साजरा करत होते पण या दोघांना मात्र दसऱ्याला घरी न जाता महाराष्ट्राचे सीमोल्लंघन करायचा योग होता। इकडे साताऱ्यात अनेक सुरुधांना या अचानक आलेल्या बंदमुळे शूटिंगला अडथळा आल्याचे दुःख झाले। त्यापैकी काहींनी मला येऊन धीर दिला। मीही मनातून बेळगावला कसे जमणार, कोणती लोकेशन जुळू शकतील आणि मुख्य म्हणजे सिने इंडस्ट्रीचा असा बंद पूर्वी कधीही झाला नव्हता, तो नेमका आपल्या शूटिंगच्या वेळीच काय हवा असे अनेक विचार मनात गोळत होतो। साताऱ्यात काही जणांच्या तरी आम्ही म्हणत होतो की आपले काम आता बसा ओरडत, बरे झाले मारे पिक्चर काढले अशा कॉमेंट्सही माझ्या कानावर येत होत्या। पण आता एकदा कुस्तीला उतरलोच आहे तर का व्हायचे देऊ दे असे म्हणून मी त्या फारशा मनावर घेत नव्हतो आणि तो सर्व ताणतणाव मनात ठेवून जणू काही झालीच नाही अशा आनंदी मुद्रेने वावरत होतो। पण तिकडे बेळगावला आमचे ग्रह उच्चीचे होते। रात्रीच त्या दोघांचा वेगवान फोन आला की शाह कुटुंबाची फार मदत झाली आणि सर्व व्यवस्था झाली आहे। पितांबर खुशीतून सांगत होता, साहेब आपण कॉलेजमधील आउटडोअरचे सर्व व लायब्ररी सीन येथे करू शकतो, GSS कॉलेजने परवानगी दिली आहे। बेळगाव क्लबवर टेनिस कोर्ट आहे, तेथे क्लबचे काम होईल आणि मुख्य म्हणजे शाह कुटुंबाचे एकाच मोठ्या प्लॉटमध्ये 4 बाजूला 4 छान बंगले आहेत आणि मध्ये खुले अंगण आहे। त्यांनी हौसेने ते शूटिंग करा म्हणून सांगितले आहे, फार छान। त्यामुळे रमेश देवांच्या श्रीमंत बंगल्यात सर्व सीन्स येत होती, फार छान लोकेशन मिळाली आहेत। हे सर्व भराभर जमत गेले कारण शाह मंडळी आणि ॲडव्होकेट दौलतराव मुदगेकर यांनी आपल्यासाठी फार फार धावपळीने मदत केली। हे ऐकताना मलाही समाधान वाटते कारण अंधारात मारली उडी केवळ या मंडळींच्यामुळे अचूक ठरली होती। छान झाले पण युनिटच्या व कलाकारांचे उतरण्याचे काय मी विचारले। आता हा प्रश्न प्रॉडक्शन डिपार्टमेंट चालला म्हणजे अशोक पाटील फोनवर आहे। तुम्ही सांगितले त्या रामदेव हॉटेलमध्ये चौकशी केली पण तिथे तशी सोय नव्हती। त्याच्यासमोरच हनुमान हॉटेल म्हणून नवीनच झाले, ते लोकही कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांनी सर्व व्यवस्थाकाराचे मान्य केले
आणि त्यांच्याकडे प्रथमच शूटिंग युनिट कलाकार होत नसल्याने रेटमध्ये भरपूर कन्सेशन दिले आहेत. साहेब, आम्ही आता युनिट आणि कलाकारांना फोन करून निरुपाय दिले आहेत. आपल्या अंदाजाप्रमाणे बरोबर शूटिंग सुरू होईल. तुम्ही सातारहून फक्त माझगावकर, दादा मुतालिक आणि दिलीप आंबेकरांना पाठवून द्या. त्यांचे सीन येथेच काढायचे पित्तामध्ये ठरवले. अशोक पाटील सांगत होता आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यापूर्वीच म्हणत होते, साहेब ते असे म्हणून बोलायला थांबल्यावर तो मुद्दा माझ्या लक्षात आला, तुला पैसे लागतील ना, मी ते दादा मुतालांच्याबरोबर पाठवतो आणि तुझा हिशोब तू त्यांच्याकडे द्या. असं म्हणल्यावर त्याचा पुढचा प्रश्न आला, म्हणजे तुम्ही उद्या येणार नाही का? शाह म्हणत होते की वडोवरचा येणार आहेत ना. अशोकच्या मागण्या चालूच होत्या. मी सांगितले मला उद्या जमणार नाही, पण नंतर एक दिवस येऊन जातो आणि रॉक स्टॉकचे डबेही मुतालिकांच्याबरोबर पाठवतो. हनुमान हॉटेल, शानचा बंगला वगैरेचे फोन नंबरशी त्यांनी दिले आणि रोज फोन करायच्या वेळाही आम्ही ठरवून घेतल्या. दादा मुतालिक आज नाही आहेत, ते आता 2 वर्षापूर्वीच वारले. वेगळे गमतीशीर माणूस होतो. दादा मुतालिक म्हणजे साताऱ्याजवळील माहेगावचे इनामदार. इनामे गेली तरी त्यांनी शेती टिकून धरली होती आणि कुटुंबाच्या प्रतापगंज पेढेची प्रसिद्ध दत्त मंदिराची परंपरासुद्धा. माझ्याहून 10-12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या दादांना नाट्यकलेची हौस होती आणि त्यांच्या नाट्यासक्त ग्रुपचेच दिलीप आंबेकर वगैरे सर्वांसह दादा माझ्या सिनेमात माझ्या इतकेच इन्वॉल्व्ह झाले होते. ठरल्याप्रमाणे तिथे बेळगावला गेले. योजल्याप्रमाणे सर्व युनिट, कॅमेरा व कलाकारही वेळेत पोचले. पितांबरच्या हुशारीचे व चाणक्षपणाचे मला कौतुक वाटले. त्याने 5-6 दिवसात बंगल्यातील संपूर्ण सीन्स, कॉलेजमध्ये राहिलेले सीन्स व क्लबचा सीन या सगळ्याची बरोबर आखणी केली होती. शिवाय ते निवर्तना त्यात अजिंक्य, निविता, रमेश देव, माझगावकर, आशा पाटील आणि शिंदे एवढेच कलाकार बोलवायची गरज होती. त्या सर्व सीनमध्ये अन्य कोणत्याही कलापैकी कुणी, म्हणजे जयराम कुलकर्णी, प्रेमा करण, विजय करण हे कुणीच नव्हते. ॲडव्होकेट दौलतराव मुदगेकर, दौलतराव याद नाही, ते गेले 4 वेळ, हे बेळगावातील नामांकित वकील होतेच, पण साहित्य, नाट्य, कला, चित्रपट आणि सामाजिक चळवळी त्यांचा समर्थ सहभाग असे. फार उमदे असे व्यक्तिमत्व होतं. नंतरही माझ्या पुढच्या सिनेमात त्यांनी थोडं काम केलेलं होतं. पितांबरची व त्यांची जुनी ओळख होती, त्यामुळे त्यांचे संपूर्ण सहकार्य होते. ते स्वतःही सिनेमात छोटी भूमिका करणार होते आणि त्यांचे परी अन्य बेळगावचे रंगकर्मी जरूर तेथे काम करणार होते. मी मनापासून पितांबरला दाद दिली. सिनेमाचा मुहूर्त आधीच झाला असला तरी बेळगावातील तो मुहूर्त होता म्हणून दौलतराव व शाह यांच्या हस्ते प्रारंभ कर म्हणून त्याला आग्रहाने सांगितले. दुसऱ्याही तसाच मुहूर्त म्हणून प्रारंभ झाला. मीही पटकथा घेऊन गृहपाठ करून कोणकोणते सीन्स बेळगावला होऊ शकतात याची यादी काढून ठेवली होती. रात्री पितांबरचा फोन आला. कॉलेजमधील 3 सीन्स उत्तम झाले आहेत त्यांनी सांगितले. त्या कॉलेजचे प्राचार्य, स्टाफ यांचे सहकार्य होते. शिवाय त्यातील काही विद्यार्थींनी पितांबरांनी आवश्यकतेनुसार सीनमध्ये घेतलं होतं. तो सांगेल तसे माझ्या आजीवरून मी ते परतवून बघत होतो. पहिलाच दिवस तोही नवीन गावात आधी ठरल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी व्यवस्थित पार पडला होता. हनुमान हॉटेलमध्ये व्यवस्थाही चोख होती. सिनेमावाल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असते की कोणती जागा पाहिली की त्यांच्या मनात तिथे कॅमेरा कसा लावता येईल, कसा सीन तिथे घेता येईल असेच विचारित असतात. पितांबरी त्याला अपमान नव्हता, उलट त्यातील अग्रणी होता. हनुमान हॉटेलमध्ये एक प्रशस्त मोठी व पॉश खोली होऊन त्याचे गणित सुरू झाले होते. तो म्हणाला, येथे निवेदनाची समजूत, तिची आत्या घालते, हा सीन चांगला करता येईल. फक्त हॉटेलच्या परवानगीचा प्रश्न होता. मी म्हटले की तो अशोक पाटीलला कामाला लाव म्हणजे ती बरोबर तो काढेल. अशोकने त्या मालकाला सिनेमात तुमची खोली येणार, 1000 लोक ती पाहणार वगैरे सांगून विचारलं. त्यांनी खुशीने परवानगी तर दिलीच, वर त्यात सजावटीत काही सामान लागले तर तेही द्यायला मॅनेजरला सांगून ठेवले. हे सगळे ऐकताना मला माझ्या काही मित्राची आठवण येते. रेल्वेमध्ये मोठ्या अधिकारपदावर असलेला तो मित्र पक्का भजनभू आहे. कोणत्याही घराचे वर्णन करताना तो फुटात करत नाही. एखाद्या 600 स्क्वेअर फुटाचा प्लॉट पाहिला, फ्लॅट पाहिला तर त्याचे वर्णन साधारण 15 पाने बसतील एवढा हॉल, 10-10 पानांच्या 3 खोल्या, असा एकावेळी 45 पान जेवायला बसेल असा गजगजीत फ्लॅट आहे असे असते. पितांबरची शोधकदृष्टी अशीच होती, फक्त त्याला पानाविधी सीन आणि आर्टिस्ट दिसत असत. पुढच्या दिवशी कॉलेजचे राहिलेले अभिनेते सीन्स घेऊन क्लबच्या टेनिस कोर्टावरले सीन तो करणार होता व नंतरही शहांच्या बंगल्यावरील कामाला सुरुवात करणार होता. माझ्या यादीवर नजर टाकता मला आणखी एक सीन आढळला की जो तेथे करता आला असता. नायक नायिकेची रस्त्यात गाठ पडण्याचा सीन असल्याने त्याला गावाचे बंधन होते. मी तो सुचवल्यावर पितांबरलाही निर्मात्याचे बारकाईने लक्ष असल्याची खात्री पटली आणि त्याने होकार दिला. कॉलेजने शूटिंगसाठी विनामूल्य परवानगी दिली होती.
त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या विद्यार्थी सहाय्यक निधीला 2000 देणगी द्यायला मी सांगितले. अशा छोट्या गोष्टी पण त्या आपल्या सांस्कृतिक पातळी दाखवतात अशी माझी खात्री आहे. त्याचा फोन संपेपर्यंत दादा मुतालिकांचा एक फोन आला. मू इनामदार असल्याने त्यांनी अशोक कुमारला हिशोब तपासून तो बरोबर आहे आणि शिवाय काम उत्तम चालू आहे हे सांगण्याशी फोन केला होता. तर माझावकरी बोलले त्यांचं सीन बघायला असल्याने ते एकीकडे थांबून कंटाळ होते तर दुसरीकडे तो माहोल एन्जॉय करत होते. दुसऱ्या दिवशी कॉलेजचे सीन आणि रस्त्याचाही सीन झाला. बेळगाव क्लब म्हणून सुरेख क्लब आहे, टेनिस खेळून रमेशदेव आले तो मित्रांबरोबर म्हणजे मुदगेकर आणि दादा मुतालिक यांच्यावर बोलत आहे. तो सीन तिथे करायचा होता. रमेशजींचा स्पोर्ट्स आउटफिट कपडेपटात होता, मुदगेकरांचा स्वतःच होता, पण दादांची पंचायत होती कारण ते गादीवर बसणारे लक्ष्मीदास असल्याने टेनिसशी त्यांचा संबंध होता. पण ती अडचण मुदगेकरांनी एका मित्राला ड्रेस व शूज आणून सोडवली आणि फिट ड्रेस म्हणजे घरघरी ड्रेसमध्येही गोरेगारे असे दादा मुतालिक शोभून दिसले. रात्री फोनवर पितांबरने हसत हा किस्सा सांगितला. तिसऱ्या दिवशी सकाळपासून शहांच्या बंगल्यातील आवारात शूटिंग करणार होते. ठरल्याप्रमाणे रात्री या सगळ्याचा सविस्तर तपशील पितांबरने फोनवरून सांगितला आणि उद्यापासून शहा बंगल्यात शूटिंग सुरू करून ते बहुधा 3-4 दिवसात पूर्ण होईल. त्यापैकी एखाद दिवस तुम्ही मी स्वतः बेळगावला येण्याचा त्याने आग्रही धरला. मलाही ते पटले कारण तिकडे ते सर्वजण जी धावपळ करीत काम पूर्ण करत होती ती धावपळ खरं तर निर्मात्याने म्हणजे मी करायला पाहिजे होती. त्यावेळी मी येथे इन्कम टॅक्सचे माझे काम करत होतो. शिवाय भरीतभर म्हणून रोज रात्री फोनवर काय काय झाले विचारून सूचनाही करत होतो. उंटावरून शिवाय ऐकण्याचा तो प्रकार होता, पण मला इन्कम टॅक्सच्या कामाच्या उंटावर उतरणे शक्य नव्हते आणि तशाच शेळे ऐकण्याचे कसबी मला बरेचसे प्राप्त झाले होते. त्याचे श्रेय पितांबर अशोक पाटील कलाकार आणि युनिटचे सहकारी यांचं मनापासून सहकार्य यालाच होते. मात्र पितांबराचा तो आग्रह मी मान्य केला कारण शहा आणि मुदगेकर व कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानणे आवश्यक होते. नक्की येतो हे सांगून म्हणला, पितांबर शहा मंडळी सज्जन व धार्मिक आहेत, तिथे सर्व युनिटने व्यवस्थित वागले पाहिजे. त्यांचे बंगले प्रशस्त व फर्निचर उत्तम असणार त्याची बिलकुल खराबी होतं का म्हणे, आणि त्या मंडळींशी सर्वांनी असे आदराने वागले पाहिजे की त्यांना चुकूनही कशालाही शूटिंगची बॅग घरात घेतल्याचे वाटतं का म्हणे. युनिटमध्ये 10 घरची 10 स्वभावाची माणसे आहेत, त्या सगळ्यांना समजावून सांग आणि मुख्य म्हणजे अशोक पाटीलला या काळजीची त्याची जबाबदारी आहे म्हणून बजावून सांग. दुपारपर्यंत त्यांचे शूटिंगहून लंच ब्रेक झाल्यावर पितांबरजी शहांचाच फोन आला. त्यांचा फोन आला म्हटल्यावर मला क्षणभर वाटले काहीतरी घोटाळा झाला असावा, पण त्यांचा स्वर तर खुशीवर होता. बरोबर साहेब, मी अशोक शहा बोलतो आहे, पितांबर काळे शेजारीच आहेत. सकाळीच त्यांनी शूटिंग सुरू केले. निवेदा जोशी, अजिंक्यदेव, रमेशदेव आले आहेत. एवढे मोठे कलाकार तुमच्यामुळे आमच्या घरी आहे म्हणून आभार मानायला मी फोन करायला. अहो आभार मी तुमचे मानालो आहे, तुम्ही सगळे मदत करतात म्हणून तर आम्ही शूटिंग सुरू करतो आहे असे मी उत्तर द्यावर ते म्हणाले. नाही हो, आम्ही सर्वजण अगदी आमची वृद्ध आईसुद्धा खुश आहे. तुम्ही इथली काही काळजी करू नका, पण तुम्ही स्वतः एकदा तरी या ना. मी नक्की येतो म्हणत पुन्हा आभार मानल्याने ठरवले बेळगावला एका दिवसासाठी का होईना, उद्या नक्की जायचे असे ठरवले. तरी ते प्रत्यक्ष यायला मला आणखी एक दिवस जावा लागला. त्याही दिवसाचे काम चांगले रिपोर्ट घेताना मी अशोक पाटीलला सांगितले, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मी बेळगावला पोहोचतो, रात्री थांबून परवा सकाळी परत निघेन. त्यावर त्याने हॉटेलमध्ये रूम ठेवतो, पण तुम्ही डायरेक्ट स्पॉटवर म्हणजे शहांच्या बंगल्यावरच या असेही सांगितले. इन्कम टॅक्स प्रॅक्टिसमध्ये एकरूप झाल्यापासून कुठेही गेलो ते इन्कम टॅक्सचे काहीतरी काम केल्याशिवाय छेन न पडण्याची सवय मला लागली होती. एका जगडा 2 आणि जमले तर 3 पक्षी टिपण्याच्या सवय मी पत्नीची अनेकदा बुरणी खाल्ली होती, पण ती चांगली का वाईट सवय कायमच होती. बेळगावला जायचं म्हणलं मला कोल्हापूरच्या इन्कम टॅक्स कमिशनर ऑफिस 2 कामे आठवली. सकाळी कोल्हापूर गाठून दुपारी 1 ती पूर्ण केली. सुधीर मोघांच्याकडे जाताना बरोबर असलेला मुबारक मुल्ला आता प्रमोशनवर कोल्हापूर ऑफिसला आला होता. त्याला म्हटले, मिया तुम्हारे सामने जो सुरू होता व माजरा बेळगावमध्ये कैसा चल रहा है देखने को आता है क्या, त्याने होकार दिला आणि मी आम्ही गप्पा बेळगावला पोचलो. शहांचे नाव प्रसिद्ध असल्याने त्यांचा बंगला खरं म्हणजे बंगले सापडायला काहीच अडचण न पडता आम्ही ते 4:15 पोचलो. चारही बंगल्यांचा परिसर अप्रतिम देखणा होता. अगदी हुडकूनसुद्धा न मिळणारे लोकेशन आम्हाला योगानेच मिळालेसे वाटले. अशोक पाटीलने स्वागत केले. शहा कुटुंबापैकी कर्ती म्हणजे दुकाने होती, पण अरविंदभाई पंधरकरांची बहीण घरी होती. तिने सर्वच कुटुंबाशी ओळख करून दिली. चौघेजण 4 वेगवेगळ्या बंगल्यात राहत असले तरी भावनिक एकोपा जपून होते. एका बंगल्याच्या हॉलमध्ये रमेश देव, अजिंक्य, निविता आणि आशा पाटील यांच्या मोठ्या सीनचे शूटिंग चालू होते. त्या सर्वांना भेटलो आणि त्यात व्यत्यय होऊन
मधल्या विस्तीर्ण चौकात स्थानापन झालं. अशोक पाटील लगेच विचारले, काय साहेब काय घेणार, चहा का कोका कोला? मी रोज खरं तर चहाच पिणारा, पण मनात उगीच आले आपण निर्माता आहोत तर चहा कशाला, कोका कोलाच घेऊया. आणि त्याला कोका कोला म्हणून सांगितलं. आणि वर असे सांगितले की त्याचे पैसे मीच देईन, तुझ्या हिशोबात नको. तो येईपर्यंत पुन्हा शूटिंग चालू आहे, त्या हॉलमध्ये गेलो, मोठा सीन होता आणि एकाच शॉटमध्ये तो घ्यायचा म्हणून पिता म्हणजे लांब ट्रॉली लावली ती. ट्रॉली म्हणजे रेल्वेसारखे दोन चॅनेलवर त्यावर चाकलेला प्लॅटफॉर्म, त्यावर कॅमेरा ठेवायचा व टेक करताना पाहिजे त्या वेगाने तो प्लॅटफॉर्म एका टोकातून दुसऱ्या वेळेस ढकलत राहायचे. म्हणजे त्या सीनचे वेगवेगळ्या शब्दाने वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने चित्रीकरण होते. त्याचा हळू वेग कलाकारांनी शब्दवेग यांचा मेळ घालावायचा असतो व त्यासाठी ट्रॉली ढकलणारे स्पॉटवरही वाकप करायला लागतात. पडद्यावर तो सीन उत्तम दिसतो, पण त्यासाठी कलाकार, कॅमेरामॅन, दिग्दर्शक व ट्रॉलीचा संतवे या सर्वांचं टायमिंग परफेक्ट जुळावं लागते. त्यासाठी अशा वन शॉट वन सीन म्हणजे सगळ्यांच्याच कौशल्याची परीक्षा असते. त्या हॉलमध्ये असलेला झोपाळा, बाजूला वर जाणारा जिना, मागे सुरेख पोस्टर म्हणजे प्रयत्नपूर्वकला सेट वाटत होता, पण प्रत्यक्षात तो शानच्या सौंदर्यदृष्टीचाच मूळ आविष्कार होता. फुल सूटमध्ये हातात पाईप धुवून बोलणारे रोहदार रमेशजी, त्यांच्यावर नम्रपणे पण स्वाभिमान असता प्रेमाची कबूल देणारा अजिंक्य, या दोघांच्या वागयुद्धात बावरलेली निविदता आणि तिची काळजी करणारा आशा पाटील त्या पार्श्वभूमीवर शोभून दिसत होते. त्यांची रिहर्सल पाठात आले कोकाला मी संपवला आणि अशोकला विचारले बिल सांग म्हणजे पैसे देतो. तो म्हणाला 220 रुपये. मला क्षणभर कळेना की मी व वर्क आम्ही दोघांनी कोका घेतलं का आणखी काही. अरे दोन कोका कोला मी बोलला ते 220 म्हणजे इथे 110 रुपयांना बाटली आहे का? त्यावर त्याचे उत्तर मला कायमचे लक्षात राहणार होते. तो म्हणाला साहेब तुम्ही पहिल्यांदा स्पॉटवर आलात म्हणून तुमच्याबरोबर सर्व युनिटलाच कोका कोला सांगितला. 44 कोका कोला झाला कारण उरलेल्या 7 जणांनी नको म्हणून सांगितले. त्याचे 5 रुपयाप्रमाणे 220 झाले, हिशोब बरोबर आहे ना? त्यावर मी काय बोलणार, न्यूटपणे पैसे काढून त्याच्या हातावर ठेवले. मनात म्हणले हे आधीच माहीत असते तर चहाच घेतला असता की. त्या दिवशी स्पॉटवरचा सर्व खर्च निर्माता असतो हा धडा पक्का झाला. आणि त्या दिवसापासून ते नंतरचे 4 चित्रपट पुण्यापर्यंत केव्हाही सेटवर गेलो तर चहाच प्यायची पद्धत मी आवर्जून पाळली. 220 रुपयाच्या कोका कोलाचा तो किस्सा आजही माझ्या मनात ताजा आहे. आणि कुठेही भाषणात मी तो सांगितला की श्रोते हास्य कलोळात बुडायचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे. तिथून जाऊन ॲडव्होकेट डेव्हलपराव मुदगेकर नावाने कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. मराठी माणूस कुठेही असला तरी त्यास कला आणि कलाकारांचं वेगळाच आदरणीय प्रेम असतं. त्यापोटीच अशी मदत सर्वत्र होते. त्या सगळ्यांची त्यामुळे काही अपेक्षाही नसते, पण त्याबद्दल साधी कृतज्ञता व्यक्त करण्याचे सौजन्य कलाप्रांतातील अनेकांकडून दाखवले जात नाही ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. कुटुंबातील संस्कारामुळे ती व्यक्त करण्याची आणि पुढेही कायम मनात ठेवण्याची सवय मला लागली होती. त्याचे महत्त्व मला त्यावेळी त्या दोघांच्याही देहबोलीतून जाणवले. परत स्पॉटवर येईपर्यंत हॉलमधला सीन पूर्ण झाला होता आणि समोरच्या बंगल्यात त्या बाल्कनीत रमेशजी उभे आहेत आणि अजिंक्य निवेदनाला बंगल्याच्या दारात सोडून परत जाताना ते पाहतात. अशा रात्रीच्या सीनची तयारी चालू होती. निवेदनेला सकाळपासून आलेला बारीक ताप आणि सर्दी त्यावेळेपर्यंत वाढून ती मळू दिसत होती, पण त्याही स्थितीत तो सीन पूर्ण करण्याची तिची जिद्द होती. अधूनमधून औषध घेतली तरी तिच्या वेदना समजत होत्या. शाळांच्या वयस्कर मातोश्री आणि सुधासुद्धा तिची काळजी घेत होत्या आणि त्या अशा वाचल्याने ती जणू घरातीलच एक आहे. मी पितंबरला म्हणलीसुद्धा की तिचा हा सीन उद्या नाही का घेता येणार, तर त्याच्या दिग्दर्शकाच्या दृष्टीला छोटे छोटे ढग असलेला अभाव आणि त्यातील चंद्र खुणास होता. आणि शिवाय रमेशजी उद्या सकाळी मुंबई जाणार हेही माहीत होते, त्यामुळे तो सीन आत्ताच पूर्ण करायला हवा होता. निवेदिताने दृढनिर्धारीने तो सीन सर्व वेदना बाजूतून उत्तम पूर्ण केला तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. आणि अजून रमेशजींचे काही क्लोजअप बाकीच होते. निवेदिता विश्रांती लॉजवर गेली आणि मग राहिले सर्व काम पुण्याला जवळजवळ मध्यरात आले. रमेशजी तेव्हा 60 होते, पण त्यांचा स्टॅमिना आणि अभिनय बघून आम्ही सुद्धा थक्क झालो होतो. शाह कुटुंबातील लहान थोरापासून आजीपर्यंत सर्व मंडळी जागी होती व शूटिंग बघत थांबली होती. अशोक, त्यांचे बंधू व शांतीअण्णांचा मुलगा शैलेश सर्वांनी मला जेवायचा आग्रह केला, पण युनिटची साथ देणे महत्त्व असल्याने मी नम्र नकार दिला. निघताना तर सर्वांचे आभार मानले, कारण एखाद्याच्या बंगल्यात शूटिंग सुरू झाले की ते संपवायचं मालकाला खूप अडचणी सोसाव्या लागतात. स्वतःच्या घरातच तो निर्वासित होतो. लाईट्स, त्याच्या पसरलेल्या वायर्स, घरभर पसरलेली माणसे, शूटिंग झाली केलेली सामाजिक हलवाला हे सगळं खूप त्रासदायक ठरते. पण हे सगळं सस्मित पुत्री सोसत सर्व युनिटला घरच्याप्रमाणे वागणे शाह कुटुंबाचे आभार शब्दामध्ये न सामावणार होते.
आम्ही काय विशेष केले, उलट आम्हा सर्वांना शूटिंग कशाला ते पुरेपूर पाहायला मिळाले, मोठ्या कलाकारांची ओळखून त्यांचा पावशन पाहुणचार करता आला याचा आनंद असे त्यांनी सांगितले. शिवाय तुमच्या युनिटचे सर्व लोक अगदी व्यवस्थित पाहिल्याने सिनेमावाल्यांच्यावर असलेली आमची गैरसमज दूर झाली असेही सांगितले. आमच्या सर्व युनिटला त्यांनी दिलेले सर्टिफिकेट मला खूप मोलाचे वाटले आणि रात्री सर्वजण जेवण बसल्यावर जाहीरपणे मी त्या सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनाही नेहमी चांगले वागायचे असू वागून त्यांना नेहमी चांगलेच वागून निर्मात्याने असे कौतुक करण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. बेळगावात अजून 2 दिवसाचे काम राहिले होते. बंगले कॉलेज व क्लब येथे काम संपल्यावर अप्पाजींचे घर ऑफिस वर्काच्या बाहेर येऊन सातारला अजिंक्य तारखान्याच्या आवारात करण्याचे आम्ही ठरवले. पण बंद चालूच राहिला तर हे काम बेळगावात करायचे म्हणते तर तशी लोकेशन सुडकून तिथे 8 दिवस राहिले असते व ते शक्य नव्हते. पितांबरची व माझी 2 दिवसानंतर काय करायची ही चर्चा त्या मधरी चालू असतात. रमेशजी अचानक आत आले आणि म्हणाले, बंद मागे येण्याच्या वाटाकडी चुलं आहे पण तरी अजून 7-8 दिवस लागतील. तोपर्यंत तुम्ही सरळ सुट्टी देऊन बंद संपल्यानंतर सातारला शूटिंग करून सलग पूर्ण करण्याचं का ठरवत नाही. त्याने सर्वांना फ्रेश होती त्यांचे अनुभवाचे ओल आम्हालाही पटले व तोच निर्णय आम्ही घेतला. सकाळ उठून सातारा गाठले तर एक वेगळेच पत्र येऊन पडले होते. पत्र होते प्रकाश भेंडे यांचे. वेगळंच पत्र आहे. आता हा भाग उद्या सुरू करू आपण. ऑलरेडी 20-21 मिनटं झाली. कारण त्या पत्र आणि हे मराठी इंडस्ट्रीची सिनेची गंमत आहे. त्यात त्या पत्राचा अनुभव मला आला. आणि तिथेच थांबवे. नमस्कार.